नमस्कार। सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्री उत्सवाचे आयोजन। आज नवरात्री उत्सवाचा तिसरा दिवस असून देवीला पांढऱ्या रंगाची साडी परिधान करत करण्यात आली पूजा विधी। श्री गोवर्धनी मातेचे नवसाला पावणारी देवी म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत विशेष महत्त्व आहे। पेशवांच्या काळापासून असलेल्या मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्सवात नवरात्री उत्सव साजरा केला जातो। दूरवरून लोक मातेच्या दर्शनासाठी येत असतात। यावर्षी मात्र अल्प प्रतिसादात देवीची पूजा अर्चना केली जात आहे। नवरात्री उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री गोवर्धनी मातेला पांढऱ्या रंगाची साडी परिधान करण्यात आलेली आहे। शांतता, निर्मळ आणि पावित्र्यतेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या रंगाच्या साडीमुळे मातेचे सौंदर्य आणखी उमटून दिसत होते। तसेच मातेची पूजा विधीही या दिवशी करण्यात आलेली आहे। 2008 पासून मातेच्या मंदिरामध्ये होतो। मातेचा महिमा हा आपला बेलापूर गाव शहाबाद परिसर समस्त नवीन मुंबई परिसरामध्ये खूप प्रसिद्ध आणि मातेची कृपा ही नवी मुंबईवर आलेली आहे आणि अशीच राहावी ही सर्वांची। आजच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकांना देवीचे दर्शन घेता येत नाही, परंतु आम्हाला जे आज जे लाभले त्याबद्दल आपण खूप धन्यवाद। आणि मातेचं हे खूप पुरातन मंदिर आहे, म्हणजे त्याचं ईश्वरचं तर मला सांगता यायचं नाही, खूप आहे। आणि याचं जीर्णोद्धार आपल्या आमदार म्हात्रे मॅडम जे आहेत त्यांनी केलेल्या मंदिरात मित्रांनी त्यांचे पण खूप आभार आहे। MVTV News।